मशीनमुळं काय होतं की द ती वाफ जी आहे जी प्रचंड वेगाने आत जाते लोकांना पाणी उकळून ते पातेल्यात पाणी घेऊन उकळणं त्रासदायक ते वाटतं तेव्हा मशीनचं बटन दाबलं काम सोपं झालं तर ते त्याचा फायदा होत नाही मला असं सा सांगायचं की पातेल्यात पाणी घेऊन त्याची साधी वाफ घ्या त्यामध्ये कुठलंही औषध टाकायची गरज नाही वाफ ही एक ट्रीटमेंट आहे लहान मुलांच्या बाबतीत तर मी सांगेन की बाथरूममध्ये उकळतं पाणीही बादलीत घ्यायचं आणि बाथरूमची खिडकी बंद करायची बाथरूम मध्ये एकदा वाफ कोंडून झाली की मग बाळाला घेऊन आत आपण थांबायचं म्हणजे अतिशय सोपा प्रकार आहे केवळ तीन ते पाच मिनिटं वाफ दिली तर बाळाचा खोकला आणि श्वास हा अत्यंत चांगल्या पद्धतीनं नियंत्रणाखाली येऊ शकतो पण ही पथ्य आपण करत नाही आणि अर्थातच ज्यांचा दमा केवळ औषधांनी कंट्रोल नाही किंवा ज्यांना दीर्घकालीन त्रास आहे त्यांनी योगासनं करावीत म्हणजे मगाशी जो प्रश्न त्यांनी विचारला की काकूला त्रास आहे म्हणाले ते तर त्यांनी योगासनं प्राणायाम श्वास चांगल्या पद्धतीने आत घेणं आणि श्वास सोडणं आपण घेत असतो पण त्याबद्दल आपण जागरूक असत नाही तर आपण श्वासाबद्दल जागरूक व्हा प्राणायाम करा मग त्यामध्ये पूरक कुंभक रेचक करा ते शिकून घ्या चांगल्या तज्ज्ञाकडून शवासन करा सर्वांगासन करा अर्धमच्छंद्रासन करा पवनमुक्तासन करा तर ही योगासनं जी आहेत वेगवेगळी या योगासनांचा फायदा लाभ ह्या दमेकरी रुग्णांना होतो ज्यांना सर्दीचा त्रास आहे मी आत्ताच सांगितलं की सर्दीचा त्रास पुढं दम्यावर जाऊ शकतो तेव्हा सर्दीकडे कर दुर्लक्ष करू नका त्यांनी जलनेती करावी म्हणजे वारंवार जो सर्दीचा त्रास होतो तो, तो नक्कीच आटोक्यात येऊ शकतो आणि अर्थात सर्दीसाठी सुद्धा नाकावटे घेतले जाणारे स्प्रेज अवेलेबल आहेत म्हणजे नाकातल्या पेशींवर काम करणारे स्प्रेज जर आपण वापरल्या तर सर्दीचा त्रास हा नियंत्रणाखाली येऊ शकतो एक एक अमूल्य मार्गदर्शक मार्गदर्शन होतं सर्वच प्रेक्षकांसाठी की अशा रीतीने आपण आज प्रभावी उपचार दम्यासाठी उपलब्ध आहेत जे जे आपण जरूर घ्या आपल्या मनातले गैरसमज कृपा करून काढून टाका आणि भोंदू डॉक्टरांकडे कृपा करून दम्याची ट्रीटमेंट आपण घेऊ नका कारण कधी कधी दमा हा जास्त झाल्यामुळे रुग्ण अत्यवस्त होऊ शकतात आणि त्यामुळे जरूर आपण ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता आपल्याला एक फोन कॉल येतोय जुन्नरवरनं प्रश्न विचार आपला बोला आपण निरव मी मीरा थोरात म्हणून बोलते बोला माझी नाच साडे साडेचार वर्षाची आहे तिला वारंवार सर्दी होते आणि तिला डॉक्टरांनी बालदमा म्हणून सांगितलंय तिची औषध चालू आहेत पण एवढा काही फरक नाहीये तर तिच्या बाबतीत काय काळजी घ्यावी Yes. साय खाते त्यामुळे हो <laughs> yes, अत्त, लहान मुलांसाठी काय करायला हवं याच्याविषयी मार्गदर्शन केलं थोडक्यात के सर बालदमाविषयी सांगा कारण प्रश्न आता बालदम्याचा बाल बाल आलेला आहे बालदमा म्हणजे नक्की काय बालदमा म्हणजे लहान मुलांचा दमा अगदी साधी व्याख्या आहे फक्त एक फरक महत्वाचा असा आहे की बालदमा हा ओळखायला थोडा त्रासदायक ठरतो कारण दम्यामध्ये श्वासनलिका अरुंद होतात आणि लहान मुलांमध्ये आधीच श्वासनलिका अरुंद झालेल्या असतात त्यामुळं इतर आजार ज्यामध्ये श्वासनलिका अरुंद होतात त्यापासून बालदम्याचं निदान करणं थोडंसं सा डॉक्टरांसाठी जिकिरीचं असते करावं लहान मुलांसाठी विशेष करून मी सांगेन की बिछाणा जो आहे बेडशीट जी आहे ती स्वच्छ ठेवा लहान मुलाला जिथं झोपवता त्याला रेग्झिनचा कवर घाला त्या गादीला आणि बेडरूम ज्या लहान मुलाला झोपवता ती जागा स्वच्छ ठेवा तिथं माळा असेल तर तिथं धूळ होऊ देऊ नका मुलांना खेळणी देताना टेडी पेअर अशा सारखी खेळणी देऊ नका ज्यामध्ये धूळ साचे जिथं मूल खेळतं ती जागा स्वच्छ ठेवा लहान मूल तोंडात काही वारंवार घालत असेल तर ते घालू देऊ नका लहान मुलाला छोट्या चपला आणून द्या त्याला सवय लावा की अंगणात जाताना सुद्धा बाळा चपला वापर लहान मूल तुमचं शाळेत जात असेल घरात जात असेल तर जाताना ज्या ऑटोमधून रिक्षामधून जातं त्या मुलांची अवस्था काय आहे बघा जर इतर मुलांना सर्दी होत असेल तर बालदम्याच्या मुलांना सर्दी लवकर पकडते सीझन चेंज होताना म्हणजे पावसाळ्यातून हिवाळ्यात हिवाळ्यातून उन्हाळ्यात किंवा उन्हाळ्यातून पावसाळ्यात जाताना हा कालावधी थोडासा जिकिरीचा असतो त्रासदायक असतो त्या कालावधीत मुलाला सांभाळा मुलांना साय देत आहे तुमच्या मुलीला मुलाला तर ती साय द्या साईमुळे काही होत नाही दूध द्या ताक द्या दही द्या आईस्क्रीमसुद्धा द्या त्यांनी काही त्रास होत नाही Okay. केवळ खव्याच्या पदार्थांनी त्रास होतो असं आढळून आहे खव्याचे पदार्थ लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा देऊ नका आणि आतापर्यंत जे सांगितलं की धूर धूर ही टाळा आणि अर्थात मुलाला प्रेम द्या मुलाला माया द्या त्याला ताण येत ता असेल कदाचित साडेचार वर्षाच्या मुलाला सुद्धा आईपासून लांब असेल वगैरे वगैरे तर ते सुद्धा टाळायला हवं हो इतरांसाठी सांगतात yes, येस अतिशय महत्वाची असा हा सल्ला होता लहान मुलांच्या दृष्टिकोनातून सर स्मोकिंगचं प्रमाण बरंच समाजात वाढलं आणि स्त्रिया हो। सुद्धा करतात स्मोकिंग हो, हो। गरोदर अवस्थेत केलेल्या स्मोकिंगमुळे काही मुलावरती परिणाम होऊ शकतो का किंवा घरात स्मोकर असतील तर हो, हो। त्यांचा परिणाम ह्या मुलांवरती होतो का मी तर सांगेन की स्मोकिंग ऍक्टिव्ह स्मोकिंग जसं त्रासदायक असतं तसं पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे घरात ज्या व्यक्ती आहेत मग मोठ्या देत व्यक्ती किंवा लहान असू देत एखादी व्यक्ती जर सिगारेट किंवा बीडी ओढत असतात तर त्याच्या पॅसिव स्मोकिंगचा त्रास इतरांना होतो घरामधल्या कुठल्याही प्रकारचा त्रास त्या मुलाला होतो किंवा इतरांना होतो प्रेग्नन्सीमध्ये अवस्थेत जर स्मोकिंगची सवय असेल एखाद्या स्त्रीला तर त्या धुराचा परिणाम धुरामधल्या कंटेंटचा परिणाम गर्भावर होऊ शकतो गर्भाची वाढ कमी होते आणि मुलामध्ये दोष निर्माण होऊ शकतात त्यामुळे गरोदरपणात स्मोकिंग टाळावं इथे मी जोडून याला सांगेन मिशेरीचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये खूप आहे तंबाखूची मिशेरी, मिशेरी वापरणं तंबाखू खाणं आणि तंबाखू खाणाऱ्या व्यक्ती तंबाखू ज्यावेळी हातावर मळतात अलीकडं नवीन प्रकार आलेले आहेत गुटखा मावा वगैरे वगैरे हे सुद्धा प्रकार हे त्रासदायकच आहेत तर तंबाखूचा जो काही कण आहे किंवा तपकीर आहे या सर्वमुळं किंवा मिशेरी घरात भाजतात सुद्धा सर्वांना दम्याचा त्रास सुरू होऊ शकतो येस आपल्या कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे पण एक अमूल्य मार्गदर्शन डॉक्टर अनिल मडके आपल्याला करत आहेत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून खास सांगलीहून आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत श्वास लाईफ लाईन हॉस्पिटलच्या वतीने पण सगळ्यात महत्वाचं डॉक्टर अनिल मडके हे उत्तम लेखकही ले आहेत त्यांची अनेक पुस्तकं आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत अनेक अनेकविध प्रकारची पण आजचा जो आपला खास कार्यक्रमाचा विषय आहे त्याच्यामध्ये आज मला हे मी आवर्जून दाखवू इच्छितो हे पुस्तक आहे जे दमा दम्यावरती खास करून डॉक्टर अनिल मडके यांनी लिहिलेलं आहे आणि हे आपण जरूर वाचू शकता दमा कारणे आणि उपचार मराठी भाषेत अतिशय सोप्या भाषेत सर्वसामान्य प्रेक्षकांना कळेल अशा भाषेत हे पुस्तक आहे आणि त्याचप्रमाणे ही सीडी सुद्धा आहे दमा नको तमा ही सीडी आहे हीही आपण ऐकू शकता आणि दम्यावरची जी जी काही आज मीमांसा आहे आणि जे काही उपचार आहेत हे ह्या माध्यमातून आपण जरूर प्रेक्षकां पेशंट्स पर्यंतही पोचवू शकता आणि दमा टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला काय करायला हवं हे आपण जाणून घेऊ शकता मला वाटतं हे अतिशय महत्वाचा भाग होता सर की आज अनेक विधान प्रकारचे आधुनिक उपचार दम्यासाठी उपलब्ध आहेत जेणेकरून आपण दम्यावरती पूर्ण ताबा मिळवू शकतो पूर्ण विजय मिळवू शकतो पण जे आपण आजच्या कार्यक्रमात महत्वाचं सांगितलं की दमा होऊ नये दम्याचा अटॅक येऊ नये हे महत्त्वाचे जे आपण टाळू शकू जाता जाता आमच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला काय सांगायला आवडेल मी एकच सांगेन की दमा एखाद्या व्यक्तीला झाला तर घाबरून जाऊ नका दम्याला शत्रू समजू नका कारण दमा तुमच्या बरोबर राहणार आहे आणि दमा बरा होत नाही असं बरेच डॉक्टर सांगतात मी तर तुम्हाला सांगेन की मधुमेह किंवा रक्तदाब हा एखाद्या व्यक्तीला आयुष्यभर साथ करतो पण तो नियंत्रणाखाली असतो वाढलेली साखर दिसत नाही वाढलेला ब्लड प्रेशर इतरांना दिसत नाही पण दम्याचा थोडासा त्रास हा वाढलेला इतरांना दिसतो म्हणून लोक घाबरतात गावर घाबरू नका त्याला मित्र करा त्याला समजावून घ्या आणि दमा आटोक्यात आणायचा असेल तर तुम्ही साध्या साध्या गोष्टी जर पाळल्या तर तो अत्यंत चांगल्या पद्धतीने नियंत्रणाखाली येऊ शकतो यासाठी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या भोंदूकडून किंवा कुणीतरी पुडी देत आहे कुणीतरी इंजेक्शन महिन्यातून एकदा देत आहे ती स्टिरॉइड्स असतात स्टिरॉइडचा परिणाम वाईट होतो हाडं ठिसूळ होतात तुम्हाला मोतुबिंदू होतो पायाचा फ्रॅक्चर होतो पित्त होतं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढते काही करू नका चांगला उपचार घ्या मानसिक ताण कमी करा चांगलं जगायला शिका घरातल्या व्यक्तींबरोबर इतरांबरोबर मित्रांबरोबर जिथं काम करता व्यवसाय करता त्या व्यवसायाच्या ठिकाणी सर्वांशी चांगलं वागा रात्री झोपताना मनामध्ये एक प्रश्न करा की आज माझा सर्वांशी सुसंवाद झालाय याचं उत्तर होय असेल तर तुमचं आयुष्यही सुखकर होईल आणि दमाही असेल तर तो नक्की पळून जाईल पथ्ये करा ॲलर्जन्स कुठले ते शोधून घ्या चाचण्या करून घ्या आणि जे उपचार तुम्हाला दिले ते स्वतःच्या हातात न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने दररोज जसं जेवण करता जसं जेवण चुकत नाही तशी एखादी इन्हेलरची इन्हेलरचा डोस किंवा रोटाहेलरचा डोस जो त्रासदायक नसतो तो घ्या आणि दम्यावर तुम्ही आनंदानं मात करा पोहा खेळा क्रिकेट खेळा खूप मोठे मोठे व्यक्ती ह्या दम्यावर मात करून ऑलिम्पिक गाजवलेले आहेत तुम्हीही तुमचं तुम्ही आयुष्य गाजवा आणि दम्यावर प्रेम करा एवढंच मी सांगेन हा एक महत्वाचा सल्ला होता सर ह्याच्या व्यतिरिक्त एक आपली अजून एक ओळख आहे ती एक ब्रॉन्कोस्कोपिस्ट आणि अलर्जी स्पेशालिस्ट म्हणून हो, हो। तर ह्याचा फायदा दम्याच्या निदाना किंवा उपचार करताना होतो का किंवा कधी कधी काही कॉम्प्लिकेटेड केसेस आपण म्हणालात दम्याच्या पुढे झालेल्या ह्यांच्यामध्ये काही होऊ शकतो अगदी आताच मी सांगितलं की अलर्जी टेस्ट जे आहे ते आता आधुनिक एलर्जी टेस्ट आलेली आहे ज्यामध्ये रुग्णाला हातावर है। काही टोचावं लागत नाही केवळ तीन ते चार सी सी ब्लड काढून ती प्रोसेसिंग करून आम्ही अत्याधुनिक मशीनद्वारे डिजिटल टेस्ट करतो आणि जवळपास ऐंशी प्रकारचे ॲलर्जन्स टेस्ट करून देतो की रुग्णाला कळतं आणि एक माझी पद्धत मी विकसित केलेली आहे की ॲलर्जन्स टाळायचे कसे त्यासाठी मी रुग्णाला सांगतो की हे ॲलर्जन्स जे सापडलेले आहे ते टाळायचे कसे ज्या रुग्णांना दम्याचा अटॅक हा कंट्रोलमध्ये येत नाही किंवा औषधं घेऊनचा दमा बरा होत नाही त्यामध्ये इतर काही आजार आहे का हे शोधावं लागतं आणि त्यासाठी ब्रॉन्कोस्कोपीचा फायदा होतो आणि आज डेडिकेटेड ब्रॉन्कोस्कोप व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोप आमच्या श्वास लाईफलाईन सेंटर सांगली इथं उपलब्ध आहे त्यामध्ये व्हिडिओ ब्रॉन्कोस्कोपी करून आत श्वासनलिकांची अवस्था काय आहे काही वेळा मोठ्या श्वासवाहिन्यामध्ये अडथळा निर्माण येऊन एखादी गाठ असेल तर तो दम्यासारखा प्रेझेंट होऊ शकतो डॉक्टरना तर ते शोधून काढायला हवं एंडोब्रॉन्किल ट्युबरक्युलोसिस श्वासनलिकांच्या आतमधला जर क्षयरोग असेल तर तो काही वेळा लपून राहतो आणि ही लक्षणं रुग्ण डॉक्टरांच्या समोर आणत नाहीत किंवा काही वेळा ती दुर्लक्षित होतात तर या केसमध्ये किंवा ब्रॉन्कॅक्टेसिस नावाचा जो विकार आहे श्वासनलिका बिघडल्या जातात रुंद होतात तर या सर्व गोष्टींचं आजारांचं निदान फायब्रॉप्टिक ब्रॉन्कोस्कोपीद्वारे ज्या केसमध्ये रुग्णाला राहावं लागत नाही हॉस्पिटलमध्ये केवळ सा साधी भूल देऊन करू शकतो त्याचा फायदा होऊ शकतो आणि याचा जरूर आपण फायदा घेऊ शकता आमचा आजचा कार्यक्रमाची वेळ मर्यादित आहे आणि त्यामुळे आपण आपल्याला ठिकाणी थांबावं लागतंय एक अमूल्य मार्गदर्शन डॉक्टर अनिल मडके खास करून आपल्याला करत आहेत आमचा आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते तुम्हाला पत्ररूपाने जरूर कळवा पुढील पत्त्यावरती निर्माती हॅलो डॉक्टर दूरदर्शन केंद्र वरळी मुंबई चार शून्य 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 तीन शून्य आजचा कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार पण सगळ्यात महत्वाचं खास सांगलीहून आपल्याकडे डॉक्टर अनिल मडके कार्यक्रमात उपस्थित राहिलेले आहेत आणि एक अमूल्य मार्गदर्शन आमच्या सर्व प्रेक्षकांना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार धन्यवाद धन्यवाद